हॅलो आणि स्पाइस बॉक्समध्ये स्वागत. आज मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे कॉर्न शेजवान फ्राईड राईस. आपल्या सगळ्यांना बाहेर खायला खूपच आवडतं आणि भात आवडणाऱ्यांसाठी त्यांना तर वेगवेगळ्या तऱ्हेचा भात खायला खूपच आवडतो. आणि आजची ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि तुम्ही ती घरीच बनवू शकता. चला तर सुरुवात करूया. कॉर्न शेजवान फ्राईड राईससाठी आपल्याला लागणार आहे शिजवलेला भात, शिजवलेले मक्याचे दाणे, पांढरा पातीचा कांदा, ढोपळी मिरची, शेजवान सॉस, काळी मिरपूड, हिरव्या पातीचा कांदा, मीठ, लसणाच्या पाकळ्या आणि व्हिनेगर. एका मोठ्या पॅनमध्ये आपण तेल गरम करूया. तेल गरम होण्याची वाट पाहूया. एकदा तेल गरम झालं आपण याच्यात घालूया आपल्या लसणाच्या पाकळ्या. खमंग वास येईपर्यंत परतून घेऊया. आता आपण घालूया पांढऱ्या पातीचा कांदा. कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. आता आपण घालूया ढोबळी मिरची. हे परतून घेऊया 2 मिनिटांसाठी. आता आपण यात घालूया मक्याचे दाणे. याच्यात आपण घालूया शेजवान सॉस. मी घेतलेला आहे 2 टेबलस्पून शेजवान सॉस. आपण हे छान मिक्स करून घेऊया. यानंतर घालूया काळी मिरपूड. मी घेतलेली आहे 1 टीस्पून भर काळी मिरपूड. आणि शेवटी आपण घालूया 1 टीस्पून व्हिनेगर. हे शिजवून घेऊया मंद आचेवर 2 मिनिटांसाठी. भात घालायच्या अगोदर आता आपण याच्यामध्ये घालूया थोडंसं मीठ. भात घालण्या अगोदर आणि आता आपण घालूया भात. आपण काळजी घ्यावी की भाताचे दाणे सगळे वेगवेगळेच असावे, त्याचा लगदा नाही झाला पाहिजे. हलक्या हाताने आपण स्टर करायचं आहे. तर हे झालेलं आहे आपलं सुंदर डेलिशियस कॉर्न शेजवान फ्राईड राईस रेडी. आपण आता हे सर्व करूया आणि गार्निश करूया थोडासा पातीचा कांदा घालून. मला या राईस बद्दल काय आवडतं म्हणजे याच्या बरोबर दुसऱ्या कुठल्याही डिशची गरज लागत नाही. हे असंच सुद्धा छान लागतं आणि ही डिश खरोखर हिट होणार व्हिगन्स मध्ये आणि व्हेजिटेरियन्स मध्ये.